आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रुहिणी वानखडे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेतून होणारच गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन जणांना कल्याणच्या कोडसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीच्या काळात अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी दोघे आले होते. अकबर गुलाम मुस्तफा आणि शहर अली अहमद शेख अशी या दोघांची नावं असून हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. सोमवारी रात्री हे दोघेही कल्याण पूर्वेच्या खडेगोळवली भागात शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 25,000 रुपये किमतीचा एक देशी कट्टा, 3 काडतुसं आणि 1 दुचाकी गाडी हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागात विठ्ठलवाडी पोलिसांनीही गावठी कट्ट्यासह दोघांना अटक केली होती. त्यामुळे निवडणूक काळात पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.